सोलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण बघतोय गुलालाचे उधळण सुरू झाले आहे. जवळपास 50% जागांचे निकाल लागलेले आहेत. मंगळवेढ्यामध्ये पाहिलं तर समाधान आवताडेंचा गट आघाडीवर आहे. सांगोल्यामध्ये जर पाहिलं तर शेकापनं बाजी मारले. शहाजी बापूंनीही त्या ठिकाणी चिकमौजमध्ये आपला किल्ला जो गड आहे तो राखला आहे. आणि आत्ता आपण गुरसाळ्यामध्ये आहे आणि या गुरसाळ्यामध्ये कशा पद्धतीचा निकाल लागला आहे आपण ते जाणून घेऊया. आपल्यासोबत नूतन सरपंच आहेत. कशा पद्धतीचा निकाल होता? काय जनतेचा निकाल आहे. हां, जनतेने कौल दिला आहे मला. हां, सगळे तीन पार्ट्या एकीकडे होत्या आणि आम्ही दोन पार्ट्या मिळून आम्ही एक गट तयार केला होता. हां, त्या गटाचा विजय झालेला आहे. कोण कोण गट होता? तुमच्या विरोधात कोण होतं? आमच्या विरोधात बबनदादांजी बरंच गट होता. हां, मग त्यामध्ये 40 वर्ष झालं बबनदादाजी सत्ता होती, त्याला तुम्ही आता यावेळेस पाहिल्यांदा तुम्ही? हां, पाडले. काय आता काय भावना काय आहेत? काय नाही भावना, हाय. हां, आनंद वाटतंय. तुम्ही काय सांगाल? बोला. 40 वर्षाचा इत्याजी होता, ती मोडीन मोडीत काढलेला आहे. सर्वजण आम्ही ही सरपंच नवीन तडून तडपदार पोरगा म्हणून निवडलेला होता. जशी अभिजित पाटलांनी निवडणूक विठ्ठलची जिंकली होती तशी आम्ही ही निवडणूक समद्या निवडणुकांनी हातात घेतली होती. सध्या काय झालेलं आहे, ही निवडणूक हा मुद्दा प्रतिष्ठेचा झालेला होता आणि गाव इकडे जनता इकडे आणि पुढर इकडे झालेले होते. सध्या काय केलं, सगळे गावांनी ही निवडणूक हातात घेतली आणि परिचारक आणि अभिजित पाटील ही दोघांची युती केली आणि युतीतून दीपक शेठ सरपंच म्हणून आम्ही उभे केले आणि सगळे प्रस्थापिता विरुद्ध गाव इकडे झालेलं आहे आणि दीपक शेठ आहे म्हणजे समाजातून निवडून आलेले आहे. हे जनतेचा विजय आहे आणि याच्यामध्ये आम्ही समविचारी आघाडी, याच्यामध्ये आमदार प्रशांत मालक परिचारक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील हा गट दोन्ही एकत्र येऊन आम्ही समविचारी आघाडी तयार केली होती. त्याच्यामधून आम्हाला समविचारी आघाडीला 10 जागा मिळाल्या आहेत आणि विरोधकांना 5 जागा मिळाल्या आहेत. त्याच्यामध्ये साधारण इथं मोहन नकोळेकर यांचा गट आहे, त्या गटाला 3 जागा आणि इथं बळीराजा शेतकरी संघटनेचा तो गट होता तो आपला महादेवांना पाटील या गटाला 2 जागा मिळालेल्या आहेत आणि हा पूर्ण जनतेचा विजय. आणि या ठिकाणी समविचारी म्हणजे 5 बोटं एकत्र येऊन ही विचार करून विचाराची निवडणूक झाली होती, त्याच्यामध्ये हा समविचारीचा विजय आहे. विकासासाठी ही 5 बोटं एकत्र आलेत. काय काय भावना आहे ती? सगळं गुलाल उधळलाय. भावनामध्ये माझी परवाच मुलाखत झाली त्यावेळेस असं सांगितलं होतं ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे. हां, मग विकास कसा असतो? आमचं पॅनेल याचं की समविचारी विकास पॅनेल, म्हणजे सगळ्यासनी विचारात घेऊन मग बरीच आम्ही शिदावली की बाबा उद्या आर्थिक पाठबळ पैसाच वाटबळ, पण हा उमेदवाराचा असावी लक्ष्मीपुत्र आहे, आईचं नाव लक्ष्मी शिंदे आहे. त्याच्यामुळं आणि हा तरुणांच्या हृदयातील अगदी 10 वर्षापासून ती वृद्धाच्या हृदयाच्या ताईत बसणारा हा सरपंच शेत शिंदे, गावचा विकास काय असतो ही कागदावर नसतो, प्रत्यक्षात ही आमची परीक्षा विकास करून जावेल. आणि ह्यात परिचारक पार्टीचं ज्या ज्या ठिकाणी आमच्या परिचारक पार्टीचा योग आला त्या संस्था असतील, आर्थिक संस्था असतील, विकास संस्था असतील, सहकार कारखाना असतील, त्या परीस जिथं ही लोखंड होता त्याचं परीस परिचारकामार्फत. आणि विकास काय असतो? आता धना 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 विकासाची कामं मार्गी लागतील ही मला खात्री आहे या माध्यमाचं. तुम्ही काय सांगा? बोला, काय म्हणता? तिकडे बघून बोला. मी काय या गावचा मतदार नाही, परंतु माझं क्षेत्र इथं आहे, माझा ऊस इथं आहे, माझा ऊस पांडुरंगला आहे. परंतु हे आता जे प्रचंड मोठ्या मताने जे निवडून आले आहेत रामेश्वर माने, या रामेश्वर मानेंच्या वडिलांनी हरिभाऊ माने यांनी गेल्या वर्षी माझा ऊस त्यांच्या ऊसाची तोड थांबवली पण माझ्या ऊसाला तोड दिली. अशा माणसाच्या पाठीमागं आज आपण मतदार नसताना खंबीरपणे उभा राहतोय ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्ही बोलणार आहे का? दीपक शेठ शिंदे हे महादेवाचे भक्त असल्यामुळं निवडून आले आहेत आणि गावाचा विकास केल्यामुळं ह्यांना भरघोस मतांनी निवडून दिले आणि चंगू मंगून हितन फोडं त्यांच्या नादी लागून हे मी महादेवाला हे करून प्रार्थना करतो. अमर कोळेकर, सत्याचा विजय झालाय. दीपक शेठ म्हणजे प्रत्येक गोष्टीला येतो, कुणाचं दवाखान्याचं काम असू द्या, पोलिटिशियनचं असू द्या, कुठलं लग्नाचं असं, प्रत्येक गोष्टीला येतो. ह्यांच्या शब्दाला मी एक मान देतो, चंगू मंगून निंगू. निंगू निंगू चंगू मंगू निंगू ह्या ठिकाणी सगळं नासवलं आणि चंगू मंगू अशी आहे ती सुपारी घेतली. तुम्ही एखाद्या वाजंत्र्याला सुपारी दिली
दर तुझं पैशीन जा त्याला जेवा लागे विचारता आता त्यांना ती आवड पाहिजे. दीपक शेठ असा माणूस आहे. आता दीपक शेठ आमच्या माझा पुतण्या प्रवीणदादा कोळेकर ती डायरेक्टर आहे विठ्ठलचा विठ्ठल सर अभिजित पाटलाचा. मग त्यानं दीपकला घेतलं. दीपकनं प्रशांत मालकाची युती केली. रामेश्वर राणे असतील सगळे असतील सगळ्यांनी युती करून आमचा विजय झालेला आहे. आपण पाहिलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये 50%च्या वर आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे आणि यामध्ये अनेक ठिकाणी भाजप आहे. स्थानिक जे प्रस्थापितांच्या विरोधात एकत्र आलेले जी लोक आहेत ते आता आपण या ठिकाणी गुरसाळ्या ठिकाणी पाहिलं की 40 वर्षाची जी सत्ता होती ती या ठिकाणी उलथवून लावलेली आहे आणि अशा पद्धतीचं संमिश्र जे राजकारण आहे सोलापूरमध्ये दिसतं आहे आणि जवळपास 5 वाजता ह्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. मुंबई तकसाठी नितीन शिंदे गुरसाळे.